YouTube वर BCN City News पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. केळी पिकाला आले चांगले दिवस. 1200 ते 1300 रुपये दराने विकली जात आहे केळी. जळगाव जिल्ह्यातील तापीपट्टा हा केळी उत्पादक म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षापासून केळीला कोरोनामुळे चांगल्या प्रकारे भाव मिळत नव्हता, परंतु गेल्या 2 महिन्यांपासून केळीला चांगल्या प्रकारचे भाव मिळत असल्याने बळीराजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गेल्या वर्षामध्ये कोरोनामुळे केळीला 350 रुपयांचा भाव मिळत होता, त्यामुळे उत्पादन खर्चही शेतकऱ्यांचा निघत नव्हता. परंतु गेल्या 2 महिन्यापासून केळीला 1200 ते 1300 रुपयाचा दर मिळत आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील काही शेतकऱ्यांची केळी आज 1100 रुपये दराप्रमाणे विकली जाते, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मुक्ताईनगर तालुक्यातील केळी आहेत, सध्या दिल्लीला विक्रीसाठी नेली जात आहे. सध्या केळी पिकाला चांगले दिवस आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नमस्कार मित्रांनो, मी गौरव दत्तात्रय कापसे राहणार नरवेल. मी एक शेतकरी आहे, केळी बाग घेतो. मागच्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे आम्हाला केळीचे भाव मिळाले नव्हते. 300-400 रुपये क्विंटली भाव होता आमचा. पण ह्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्या कारणाने आम्हाला केळीचा भाव चांगल्या प्रकारे मिळून राहिला आहे. ह्या वर्षी जेमतेम आम्ही आनंदी आहोत. काही ना हो, आम्हाला आमच्या इच्छेप्रमाणे भाव मिळून राहिले, त्यामुळे आम्ही आनंदी आहोत. मागच्या वर्षी CMV नावाचा आजार होता केळीवरती, त्याच्यामुळे थोडा प्रादुर्भावाने केळी कमी कापली गेली होती. ह्या वर्षी तसा आजार नाही आहे, त्यामुळे व्यवस्थितरित्या आमची केळी कापण चालू आहे. माझं नाव विनोद भागवत भोई, मी राहणार वारुली, मध्य प्रदेशमध्ये आहे. हे रेवा जी नाही नाही बळीराम किशनची, आणि त्या पद्धतीनं शेती होते दादा. हे माझी 8 लोक तरी 17-18-20 लोक रास पडायची, पण हिची रास चांगली येते आहे. 20 ते 25 लोक रास आहे माझी यंदा, आणि भाव चांगला अपेक्षित मिळतो आहे 1200-1300 रुपयापर्यंत. पण आज माझी गाडी 1100 रुपये काटात आहे. किती एकर केळी लावली होती तुम्ही? आम्ही हे 5 एकर केळी लावलेली आहे. गेल्या वर्षी भाव काय होता, या वर्षी भाव कसा? गेल्या वर्षी स्थायी भाव न होता कोरोनामुळे, त्याच्यामुळे आम्हाला 300-350-400 रुपयापर्यंत मिळत होता. त्याच्यानंतर जेव्हा भाव वाढला तेव्हा आमच्याकडे केळी नव्हती. आणि आता आता कुठं जाते दादा आपली केळी? आमची केळी आता सध्या दिल्लीभरात आहे. आज किती एकरी तुमचं किती उत्पन्न आणि किती खर्च आहे? आमचा एका एकराले नाही तरी एका एकराले तर नाही आम्ही एका फुलीला खर्च जोडतो याचा दादा. आता एका फुलीला आमचा याचा 40 ते 50 रुपयेपर्यंत खर्च राहतो दरवर्षाला. तर यंदा आम्हाला ते 200 ते 250 रुपयाच्या अंदरबाहेरमध्ये होते. यंदा उत्पन्न चांगलं निघते? चांगलं निघते दादा. याची मेहनत वगैरे कशी होती का? मेहनत जशीच दरवर्षी आम्ही करतो बा तशी, नांगरती वखरती, त्याच्यानंतर रोपं लायचे तुमचे निंदन, आणि त्याला मटेरियल द्यायचं. किती महिन्यानंतर हे पीक येतं याला? हातामध्ये 12 महिने लागून जातात. आज लावसान तुम्ही तसं आम्ही मागच्या वर्षाला 10 ऑगस्टला लावली होती, तर यंदा 10 ऑगस्ट होऊन सण्या आमची अर्धी काटून होऊन गेली आहे, अर्धी बाकी आहे. म्हणजे आता एकरी नफा किती मिळेल दादा तुम्हाला? आम्हाला एकरी तरी बी जोड आता तुम्ही एका एकराला नाही तरी 2 लाखाच्या वर गेली पाहिजे. कोरोनाचं यावेळी संकट नसल्यामुळे आता केळीला चांगला भाव मिळतो असं? हो हो, आनंदित आहे सगळे शेतकरी बांधव, त्याच्यामुळे काही हे नाही. आणि यंदा दादा आम्ही वारा उधान जे येते चक्रीवादान त्याच्यासुद्धा आम्ही वाचलेले आहे, त्यामुळे आता चांगला केळीला भाव मिळतो. हो, योग्य भाव आहे. आता दादा हे दिल्लीला पाठवताय का तुम्ही केळी? हो, दिल्लीला जाते. जागृत नागरिक, सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला बुलेटिन मध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371119331 आणि 9421081786.